नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. कार्वे गावात गवा रेड्याचे दर्शन. लॉकडाऊनच्या काळात जंगली प्राणी मानवी वस्तीत घुसल्याच्या बातम्या आपण रोज पाहतोय. तसाच प्रकार आज खानापूर तालुक्यात घडला आहे. खानापूर तालुक्यातील कार्वे या गावात आज सकाळी 6 वाजता गवा रेड्याचे दर्शन झाले आहे. कार्वे येथील अमृत माळी यांना सर्वप्रथम गवा दिसला, त्यानंतर गावातल्या अनेक लोकांनी तो पाहिला. कार्वे गावात गवा कोठून आला, कसा आला, याबाबत चर्चा सुरू आहेत. सध्या तो कार्वे गावच्या हद्दीत एका ऊस शेतीत थांबला असून वन विभागाचे कर्मचारी त्याच्यावर पाळत ठेवून आहेत. सदर गव्याला पारे वनक्षेत्रात हुसकावून नेणार असल्याचे वन विभागाचे अधिकारी कांबळे यांनी सांगितले. मी वनक्षेत्रपाल विटा. आता आम्ही कार्वे, चिंचणी, मंगरूळ, कुर्ली या 3-4 गावाच्या सीमेवरती उभा आहे. आम्हाला या कार्वे गावचे हे चेअरमन आहे सोसायटीचे, त्यांनी सांगितल्या पद्धतीनं या गावामध्ये गवा आल्याचं त्यांनी आम्हाला कळवल्यानंतर आम्ही सगळा फौजपाटा घेऊन या ठिकाणी आलेलो आहे. आम्ही गावापासून एक साधारणतः 2-1.5 किलोमीटरच्या अंतरापर्यंत गाव बाहेर काढलेलं आहे. पारेच्या दिशेनं आम्ही आता त्या वनक्षेत्राच्या दिशेनं त्याला घेऊन निघालेलो आहे. आणि ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करावं, कुठल्याही पद्धतीचा इथं गर्दी करू नये, गोंधळ करू नये. आम्हाला या वन्य प्राण्याला वाट मार्ग व्यवस्थितरित्या जर मोकळा करून दिला तर त्याला आम्ही सुरक्षितरित्या घेऊन जातो. जर अशा पद्धतीनं जर सगळ्या गावामध्ये जर आपोआप सरवलंय तर गाव सगळे या ठिकाणी गोळा होईल आणि आम्हाला वन्य प्राणी घेऊन जाण्यामध्ये त्रासच होईल. आणि वन्य प्राणीसुद्धा जर बिनसला तर त्याला नियंत्रणात आणणं कठीण जाईल. तर आमची विनंती राहील की ग्रामस्थांनी, या 3-4 गावातल्या ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करावं. आमच्या ह्या गव्याला आम्ही व्यवस्थितरित्या मार्गात त्याच्या मार्गाने घेऊन जातोय. आज सकाळी आमचे चुलते नारायण मारे यांच्या ऊसात हा गावा असल्याच्या निदर्शनास आले होते. तिथे आम्ही दोघं होतो आणि 4 कामगार होते. ऊस तोडायचं काम चालू होतं. मग हा नक्कीच गावा आहे का, नाहीतर आपोआप सरवल अशी पण शंका होती. पण 100% हा गावाच होता. त्यानंतर 6:44 विटा पोलीस स्टेशनला एक फोन केला, एक अमोल बाबरला फोन केला आणि वन अधिकाऱ्याला त्यांनी सांगितल्यामुळे त्यांनी आलेले आहे. आणि एक तासाभरापूर्वी हा रेडा गावलेला आहे, एका ऊसात थांबलेला आहे. आता वन अधिकारी इथं आलेले आहेत. त्यांनी फक्त व्यवस्थित त्याची काळजी घेऊन जिथं त्याचा मुक्काम आहे, जिथं त्याला कसलाही धोका नाही, तिथं नेऊन सोडावा ही एक विनंती आहे. कारण त्या प्राण्यानं गावाला पण कुणाला त्रास दिला नाही आणि गावानं त्या प्राण्यालाही त्रास दिलेला नाही. तर ती व्यवस्थित नेऊन त्याची सोडायची व्यवस्था करावी एवढी एक विनंती आहे. सकाळी कार्वे गावाजवळून साधारण सकाळी 7:00 गव्याचे दर्शन झाले व तो गवा आता गावच्या दिशेहून कार्वे गावचा जो जुना तलाव आहे चिंचणीच्या हद्दीत पोहोचलेला आहे. तो चिंचणीच्या हद्दीतील एका शेतात लपून बसलेला आहे आणि या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी उपस्थित झाले आहेत. त्यांचे गव्याची धरायची मोहीम चालू झाली आहे. तरी लवकरात लवकर वन विभागाने या गव्याचा बंदोबस्त करावा अशी आमची मागणी आहे आणि ते लवकरच त्याचा बंदोबस्त करतील अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. नमस्कार, मी विठ्ठल जाधव. सकाळी 6:30 वाजल्यापासून गावात गवा असल्याची बातमी अफवा पसरत होती. सकाळी शहानिशा करण्यासाठी मी आणि माझे मित्र त्या ऊसात जिथे गावा असल्याची बातमी मिळाली त्या ऊसात जाऊन आम्ही प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर गावा असल्याचं निदर्शन आलो. त्यानंतर वनाधिकारी आणि पोलिसांच्या सहकार्याने, ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्ही पारेच्या दिशेने मार्ग घेऊन चाललेलो आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जंगलातले अनेक प्राणी मनुष्यवस्तीत घुसल्याच्या आपण घटना अनुभवतोय, पाहतोय. खरं तर जंगलातले प्राणी मनुष्याला शोधायला बाहेर पडले काय असं चित्र सध्या दिसतंय. इथून सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातील कार्वे या गावात आज सकाळी 6 वाजता इथल्या लोकांना गव्याचं दर्शन झालं. इथून चांदोली अभयारण्य साधारण 100-125 किलोमीटर आहे आणि तेवढंच अंतर कोयना अभयारण्यच आहे. मग हा गवा कुठून आला नेमका, चांदोली भागातून आला की कोयनेकडून आला? आज आत्ता आपण हा जो ऊस पाहतो या ऊसात तो गवा आहे.
लोकांच्या थोडंसं भीतीचं थोडंसं उत्सुकतेचं वातावरण आहे. इथं वन विभागाचे पण लोक आहेत, काही नागरिक आहेत. या गव्याला इथून पुढं पारे वन क्षेत्रात नेणार आहेत असं इथले वन विभागाचे अधिकारी कांबळे यांनी सांगितलं. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.